अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पाली बस स्थानकाचे नूतनीकरण 2 वर्षापासून रखडले आहे। तसेच स्थानकाची प्रचंड दुरावस्था झाली असून स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले आहे। या सर्व बाबींसंदर्भात बुधवार दिनांक 13 जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळ मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर व रायगड जिल्हा परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक अनगा बारटक्के यांनी स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली व जुन्या ठेकेदाराला हटवून नवीन निविदा काढणार असल्याचे सांगितले। तसेच सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली। बस स्थानकाची जुनी इमारत तोडून 1 वर्ष उलटून गेले तरी देखील नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही। पाली बस स्थानक नूतनीकरण व विविध समस्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ अहवाल हे नियमित परिवहन महामंडळाकडे उपोषण व निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहेत। त्यांनी 2 जुलै रोजी या संबंधित परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। त्या अनुषंगाने परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानकात येऊन पाहणी केली। यावेळी राज्य परिवहन महामंडळ मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर यांनी सांगितले की स्थानकाचे काम करण्यास ठेकेदार तयार नसल्याने त्याच्याविरुद्ध कंत्राट रद्द करण्याबाबत प्रस्ताव मध्यवर्ती कचेरीत सादर केलेला आहे। त्यास लवकर मंजुरी प्राप्त करून नव्याने निविदा बोलावणे व नवीन ठेकेदार नेमण्याची कार्यवाही करण्यात येईल। त्यास साधारण 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। तसेच चालू परिस्थितीनुसार भाव देखील वाढवण्यात येणार असून सुरुवातीला 2 कोटी 36 लाखाचे असलेले एकूण काम आता साधारण 3.5 ते 4.5 कोटीवर जाऊ शकते। मात्र आराखडा तोच राहणार आहे असे भिलारकर यांनी सांगितले। तसेच स्थानकाच्या आवारात पडलेले खड्डे, प्रवाशांना पिण्याचे पाणी या संदर्भात लागलीच उपाययोजना करण्यात येणार आहे। तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन विद्या भिलारकर यांनी दिले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ अहवाळ, राज्य परिवहन महामंडळ मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, रायगड परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक अनगा बारटक्के, उप अभियंता कांबळे, RPI सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे, कार्याध्यक्ष भगवान शिंदे, युवा अध्यक्ष निशांत पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।